नमस्कार तुम्ही पाहतात मराठवाडा साथी न्यूज आज आपण निलेगाव तालुक्यातील तगेरखेडा शिवारामध्ये आलेलो आहेत गोगलेकरमुळे झालेलं नुकसान याविषयी आपण शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत आपल्या शेतकरी आहेत विष्णू मुळजे यांचं पाच एकर सोयाबीन पूर्ण गोगलगाईने खाऊन टाकलेलं आहे त्यांचं झालेलं नुकसान त्या संदर्भात शासनाकडून त्यांची काय अपेक्षा आहे हे आपण माहिती जाणून घेऊया आमचं पाच एकर रान मी विष्णू मुळजे पाच एकर रान खाऊन गोगलगाईनं गेलेलं आहे तर बोला तुम्हाला एक केरी सोयाबीन पेरण्यासाठी किती, खर खर किती आ... ला? पाच पाच खर्च आला एकरी एक दहा हजार रुपये खर्च आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही पाच एकरमध्ये किती सोयाबीनच्या पिशव्या लागल्या पाच बॅग पाच बॅग लागल्या त्यासोबत पूर्ण जर खर्च केला तर तुम्हाला एकरी म्हणजे पूर्ण या पाच एकर मध्ये तुमचं पन्नास हजार नुकसान झालेलं आहे मग आता त्यातर्फे शासनाकडून तुमची काय अपेक्षा आहे आम्हाला काय का याचा मोबतला मिळावा असं आमची अपेक्षा आहे मग मोबदला किती मिळावा काय अपेक्षा आहे आता सरकार म्हणते सरसगट म्हणतं का देत का नाही कुणा मग सरसगट देणं तुम्हाला योग्य वाटते का ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले त्यांना जास्त मिळावं हो, अशी अपेक्षा आहे म्हणजे सरसगटच मिळ मिळणा परत योग्य मिळावं मग यांचं म्हणणं आहे की सरसगट मिळाले तरी चांगली गोष्ट आहे पण योग्य भाव मिळावा किंवा योग्य या ठिकाणी जे नुकसान झालेले आहे त्या नुकसानाची त्यांनी जाणीव असावी शासनाला आणि उगं दोन तीन हजार एकेरी देऊन हेक्टरी दोन तीन हजार देऊन शेतकऱ्यांचे डोळे पुसण्यासारखे काम करू नयेत योग्य त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे त्यासोबतच आपल्यासोबत आहेत दुसरे आंतु मुळजे हे शेतकरी आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया मी आंतोष काश्नात राव मुळजे बोलत आहे तगेरखेडा इथून लातूर जिल्हा निलंगा तालुका व आपल्या लातूर जिल्ह्यातील व निलंगा तालुक्यातील होता होईल तेवढं जास्त सोयाबीनचं पीक असल्यामुळे श शेतकऱ्यांनी जास्ती जास्तीत जास्त सोयाबीन घातल्यामुळे गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे जास्त नुकसान झालेले आहे तसेच व याच्याकडे शासन काही अजून मदत घोषित केलेली नाही याच्याकडे लक्ष देऊन होता होईल तेवढे शासनाने काहीतरी मदत करावी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याला प्राधान्य मिळावं अशी आमची अपेक्षा आहे व तसेच आपल्या गावातील आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील जास्त सोयाबीनचं पीक असल्यामुळे वन अधिकाऱ्याला सांगूनसुद्धा जास्तीत जास्त एक हेक्टरमध्ये कमीत कमी दोनशे ते तीनशे हरणं फिरत आहेत व शेतकऱ्याचं नुसकान होत चाललेलं आहे याच्याकडे शासनसुद्धा लक्ष दिलं नाही तरी शासनाने वन अधिकाऱ्याला सांगून याच्यावर काहीतरी आळ गाठला पाहिजे व तसंच शेतकऱ्याला याच्यापासून काहीतरी शेतीतून उत्पन्न काढण्याकरता मदत दिली पाहिजे असं मी हे करतो जय यांनी सांगितले गोगलगाव तर प्रादुर्भाव झालेला आहे त्यासोबतच हरणामुळे सुद्धा असे आलेलं पीक नष्ट होत आहे त्याकडे सुद्धा वन विभागाने लक्ष देणं आवश्यक आहे या सगळीकडे शिवारामध्ये निलंगा तालुक्यामध्ये हरणाची संख्या वरचीवर भरपूर वाढलेली आहे या संख्येवर कुठेतरी आळा गाठणं अपेक्षित आहे शासन परमिशन नाही किंवा यांच्यावर काहीतरी वन विभागातर्फेच आळा घालणे अपेक्षित आहे असे त्यांनी सांगितलेलं आहे कारण आलेलं पीक आता गोगलग्यामुळं तर नष्ट झालेलं आहे त्यासोबत राहिलेलं सुद्धा जे पीक आहे ते हरण नष्ट करत आहेत त्याकडे वन विभागाने लक्ष द्यावं असं अंतुमूळ जे या शेतकऱ्यांची मागणी आहे तुम्ही पाहतात मराठवाडा साथी न्यूज मी शिवाजी निरमणाय लातूर धन्यवाद